इकडे संगमनेरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या जाळपोळ आणि तोडफोडीची दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. थोरात समर्थकांनी जाळपोळ केल्याची तसंच गाड्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप सुजय विखे पाटलांनी केला होता. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढची बातमी, भाजपच्या वसंत देशमुखांनी जयश्री थोरातांवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल रात्री काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ केली. या राड्यानंतर जयश्री थोरातांसह दुर्गा तांब्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सकाळी संगमनेरमधील धांदरफळ गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. श्री वसंत देशमुख यांनी ज्या आपल्या महिला युवा नेत्या आहेत जयश्री थोरात, डॉक्टर जयश्री थोरात यांच्याविषयी अत्यंत अश्लाघ्य, अशोभनीय आणि महिलांना म्हणजे त्यांना अवमानित करणारं असं वक्तव्य त्या ठिकाणी केलं, ज्याचा उच्चार मी करू शकत नाही, कुठलाही सभ्य मनुष्य करू शकत नाही. स्त्री मुक्तीच्या चळवळी करणाऱ्यांची आपण भूमी म्हणतो आणि त्या भूमीमध्ये असे वक्तव्य व्हावेत हे खरोखर खूप दुर्दैव, अत्यंत निंदनीय, आम्ही त्याचा तीव्र स्वरूपात निषेध करतो. प्रशासनाच्या प्रक्रियेमध्ये विश्वास न ठेवणारे त्यांचे कार्यकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली, गाड्या फोडल्या, आमच्या लोकांना मारायचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे कायदा सुव्यवस्था हातात घेतली. आणि म्हणून आमची मागणी आहे की ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कायद्यानुसार कारवाई करावी, गुन्हा दाखल करा, पुढची जी प्रक्रिया त्यांनी करावी. मात्र ती झाल्यानंतर ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर पण कारवाई करणं आवश्यक आहे.